एक जाळी देखील पाणी कसं अडवू शकते ते बघूया. याकरता पाहिजे एक ग्लास, एक मच्छरदाणी, एक रबर बँड आणि एक प्लास्टिकची प्लेट. पहिले घेऊया मच्छरदाणी, म्हणजे त्याचा एक तुकडा. हा असतो पारदर्शक, कारण ह्याच्यात खूप सारे छिद्र असतात. त्याला आपण ग्लासवर ठेवणार. हे आहे रंगीत पाणी. आपण हा ग्लास भरून टाकूया रंगीत पाण्याने. अजून ओतूया भरेपर्यंत. हा बघा, वरपर्यंत भरलाय ग्लास. आता रबर बँड घेऊन आपण मच्छरदाणी नीट बांधून टाकूया ग्लासला, म्हणजे घट्ट आवळून घेऊ त्याला. आणि मग परत थोडंसं पाणी अजून ओतूया. आता प्लास्टिकची प्लेट आपण ग्लासवर ठेवू. आणि मग ग्लास उपडा करूया. पाणी पडेल का? अजून तरी नाही पडलेलं. आणि मग प्लेट काढली तर? पडायला पाहिजे ना. बघूया काय होतं ते. प्लेट अलगद काढल्यानंतर पाणी तसंच आहे, जाळीतनं नाही पडत आहे. हे आहे सरफेस टेन्शनमुळे. आता हाच प्रयोग आपण थोड्या कमी पाण्याबरोबर करूया. पाण्याची बचत करायला पाहिजे ना. रबर बँडनी आपण मच्छरदाणीचं कापड नीट आवळून घेतलंय आणि आता प्लास्टिकची प्लेट ठेवली त्याच्यावर. ग्लास उपडा केला की प्लेट त्याला चिकटून बसते आणि तीच प्लेट हळूच काढली की पाणी नाही पडत, जाळीमधनं पण नाही पडत. सरफेस टेन्शन एकदम कमालीची गोष्ट आहे.